यंदाचा पाऊस आणि पिकाचं नियोजन याविषयी आपण माहिती घेण्यासाठी आज चर्चा करणार आहोत आणि शेतकरी बंधूंना आपल्यावर असणार आहेत मराठवाडा कृषी विद्यापीठामधले तज्ज्ञ डॉक्टर उद्धवराव आळसे. डॉक्टर आळसे, पीकपाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. यंदाच्या पावसाच्या अंदाजाविषयी आपण काय सांगाल? हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सामान्य पाऊस होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षीचा पाऊस चांगला होणार आहे. साधारणतः 98 ते 102% पाऊस होईल असा अंदाज आहे. परंतु मागच्या 10 वर्षाचा आपण पावसाच्या अंदाजाचा विचार जर केला तर पावसाचं वितरण सम प्रमाणात होत नाही. मधल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परंतु मागच्या वर्षीचा जर विचार केला तर सरासरी एवढा जवळपास सर्व जिल्ह्यात पाऊस झाला. थोड्याफार प्रमाणात काही कमी झाला असेल, परंतु एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर सरासरी एवढा पाऊस झालेला आहे. परंतु याचं वितरण व्यवस्थित न झाल्यामुळं काही भागामध्ये कमी पाऊस झाला आणि काही भागामध्ये पाऊस जास्त झाला. त्यामुळं जिथं पाऊस कमी झाला तिथं पिकांचं बरंचसं नुकसान झालं. काही ठिकाणी खरीपाची पिकं काढण्याचीच गरज पडली नाही असं एवढं मोठ्या प्रमाणात. डॉक्टर साहेब, ज्या ज्या पद्धतीनं आता पाऊस पडतोय त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? आता सध्या तर पूर्व मौसमी पाऊसच पडत आहे. अजून मौसमी पावसाला सुरुवात झालेली नाही. पावसाचे प्रकार आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु पावसाची जी पाऊस पडण्याची तीव्रता आहे ती कमी जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये एकाच दिवशी 70-75 मिलीमीटर पाऊस पडणं किंवा त्यापेक्षा जास्त पडणं किंवा मध्यम पाऊस पडणं 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर, 50 मिलीमीटर असं पाऊस पडणं आणि कमी अत्यंत कमी म्हणजे साधारणतः 10-15 मिलीमीटर पाऊस पडणं असे एक वेगवेगळे 3 भाग आपल्याला पावसाच्या तीव्रतेचे करता येतील. तर पाऊस जर एका दिवसामध्ये साधारणतः 15-20 मिलीमीटर पडत गेला तर तो जमिनीमध्ये मुरण्यासाठी त्याची मदत होती, पाणी मुरण्यासाठी मदत होती. पाऊस जर एका दिवसामध्ये साधारणतः 70-75 मिलीमीटरपेक्षा जास्त पडला तर तो जमिनीवरून वाहून जातो आणि मग या पावसाचा पिकाच्या पेरणीसाठी फार उपयोग होत नाही. म्हणून पावसाचा अंदाज, भविष्यात पडणारा पाऊस आणि आत्ता पडलेला पाऊस, तर या दोन्ही गोष्टीचा एक मेळ घालून शेतकरी बंधूंनी पेरणीचा विचार केला पाहिजे. खरं, अगदी. डॉक्टर साहेब, या पावसाचं वर्गीकरण कसं करता येईल? भौगोलिक परिस्थितीनुसार व्यवस्थापन कसं करता येईल? काय सांगाल आपण शेतकरी बंधूंना? पावसाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर ढोबळमानानं 3 भाग करता येतील पावसाचे किंवा 3 प्रकार म्हणता येतील. 750 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर ज्या भागामध्ये पडत असेल तो हमखास पावसाचा प्रदेश म्हणायला हरकत नाही. 500 ते 750 मिलीमीटर पाऊस पडणारा जो भाग आहे त्याला मध्यम पावसाचा भाग म्हणायला हरकत नाही. आणि 500 मिलीमीटरपेक्षा जर कमी पाऊस पडत असेल तर अशा भागाला आपण कमी पावसाचा प्रदेश असं म्हणायला हरकत नाही. मग या पावसाच्या प्रमाणानुसार जर समजा शेतकरी बंधूंनी पीक आणि पिकांची निवड केली तर उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळं ज्या भागामध्ये 750 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी दीर्घ कालावधीची पिकं घ्यायला हरकत नाहीत. ठीक. ज्याच्यात कापूस आहे, तूर आहे. मध्यम पावसाच्या परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, त्याचबरोबर कमी कालावधीची पिके घ्यावीत. ज्याच्यामध्ये मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे किंवा ज्वारी आहे, खरीप ज्वारी, अशा पिकांची निवड करावी. आणि जो कमी पावसाचा भाग आहे त्याच्यामध्ये पावसाला सहनशील असलेली किंवा पाण्याला सहनशील असलेली अशी पिकं घ्यावीत. ज्याच्यामध्ये बाजरी आहे, तीळ आहे, कारळ आहे, मटकी आहे, हुलगं आहे. डॉक्टर साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न होतो म्हणजे पाऊस आपल्याकडे आता जोरात सुरू होईल, जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरवण्याकरता शेतकरी बंधूंनी काय उपाय करावेत? जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरवण्यासाठी उताराला आडवी मशागत करावी, तसंच उताराला आडवी पेरणी करावी, जेणेकरून
पडलेला पाऊस वाहून न जाता थांबत थांबत जाईल आणि जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तसंच शेतकरी बंधूंनी रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरण्यासाठी मदत होईल आणि जास्तीचं पाणी झालेलं निचरा होण्यासाठी त्या सरीचा उपयोग होईल. म्हणून रुंद वरंबासरी पद्धतीनं सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर खरीपाची जवळपास सर्वच पिकं आपल्याला या पद्धतीनं पेरणी करता येईल. आणि रुंद वरंबासरी पद्धतसुद्धा उताराला आडव्या पद्धतीनं जर केली तर त्या सरीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांकडं रुंद वरंबासरी पेरणी करण्यासारख्या सुविधा नसतात. अशा ठिकाणी साधारणतः पेरणीनंतर मूग उडीद सोयाबीनमध्ये 3 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर कोळप्याला दोरी बांधून 4 ओळीनंतर 1 सरी पाडली किंवा बळीरामाला एक फळी लाव बळीराम नांगराला फळी लावून जर 4 ओळीनंतर 1 सरी काढली तर जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी मदत होईल. सर एका 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 ब्रेकसाठी आपण डॉक्टर साहेब थांबतोय. आणि आपण एकूण पाऊस खरीप या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. खरीपाची पेरणी करताना कुठली काळजी घ्यावी, पिकाचं नियोजन कसं करावं, हा प्रश्न घेऊन आपण जाऊयात उद्धवराव आळसे यांच्याकडे. सर काय नियोजन केलं पाहिजे? खरीप हंगामामध्ये पेरणीच्या वेळेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जसजसा पेरणीला उशीर होत जाईल तसतसं पीक उत्पादनामध्ये घट येत जाते. त्याच्यामुळं 7 जूनपासून तर 7 जुलैपर्यंत वेगवेगळ्या पिकांची पेरणी आपल्याला करता येईल. त्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला मूग उडीद किंवा खरीप ज्वारी या पिकांची आपल्याला पेरणी करता येईल. तशी या कालावधीपर्यंत सर्वच पिकांची आपल्याला पेरणी करता येईल. त्यानंतर जसजसा उशीर पीक पेरणीसाठी होत जाईल त्यासाठी काही पिकं आपल्याला घेता येणार नाहीत. जसं की मूग उडीद खरीप ज्वारी किंवा भुईमुग आहे अशा प्रकारची पिकं आपल्याला घेता येणार नाहीत. कापूस आणि तूर ही पिकं आपल्याला जास्तीत जास्त 15 जुलैपर्यंत घेता येतात. त्याच्यापुढं आपल्याला मग आपत्कालीन पीक व्यवस्थापनाचा विचार करावा लागेल, कारण खरीपची पिकं 15 जुलैपर्यंतच जास्तीत जास्त आपल्याला घेता येतात. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे उशीर झाला तर उशिरात उशीर कधीपर्यंत पेरणी करता येईल शेतकरी बंधूंना? उशिरात उशिरा जास्तीत जास्त 15 जुलैपर्यंत आपल्याला पेरणी करता येईल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुठली पिकं घ्यावीत ह्याचा विचार सुद्धा केला पाहिजे, जेणेकरून उत्पादनामध्ये घट येणार नाही. 7 जुलैच्या नंतर खरीप ज्वारी किंवा मूग उडीद अशी पिकं घेऊ नयेत. मग 7 जुलैनंतर आपल्याला कपाशी घेता येईल, तूर घेता येईल, त्याचबरोबर तीळ किंवा बाजरी वगैरे अशा प्रकारची पिकं घेता येतील. आणि आंतरपीक पद्धतीचा ह्याच्यानंतर जर अजून उशीर झाला 15 जुलैच्यानंतर अजून उशीर झाला तर आपल्याला मग आंतरपीक पद्धती करावी लागेल, ज्याच्यामध्ये तूर अधिक करळ किंवा तूर अधिक तीळ किंवा तूर अधिक बाजरी अशा प्रकारची आंतरपीक पद्धती घेऊन आपल्याला पेरणी करता येईल. किंवा जास्तीत जास्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्याच्यानंतर जर उशीर झाला तर मग सूर्यफुलासारखं पीक आपल्याला घ्यावं लागेल. तर हे पावसाच्या पडण्यावर अवलंबून आहे. पावसाचा खंड पडला सुरुवातीच्या काळात तर मग कुठली पिकं घ्यावीत, किंवा जास्तीत जास्त उशीर होत गेला तर या पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पादनामध्ये सातत्य ठेवता येईल. डॉक्टर उद्धवराव आळसे शेतकरी बंधूंना अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन आपण केलं, आपल्या या मार्गदर्शनाकरता मनपूर्वक आभार. शेतकरी बंधूंनो पीकपाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आजही 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.